सप्तशृंगी गडघाटात बसचा भीषण अपघात झालाय. बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याचा अंदाज आहे. तर गणपती टप्प्यावरून दरीत कोसळली आहे. सप्तशृंगी गड ते खामगाव असा हा बसचा प्रवास होता. तर खामगाव डेपोची बस जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. तर पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. तर नाशिकच्या वरीघाटात बस कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश महाले आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. महेश, नाशिकच्या वरीघाटात ही बस कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे, काय अधिक तपशील? नाशिकच्या खामगाव डेपोची ही बस असल्याची माहिती मिळते. सप्तशृंगी गडावरून ही बस खाली उतरत असताना गणपती पॉइंट वरून थेट ही बस जी आहे ती खाली दरीत कोसळलेली आहे. बसमध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती, प्राथमिक माहिती आतापर्यंत हाती आलेली आहे. परंतु दादा भुसे हे घटनास्थळी रवाना झालेले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. मृतांचा आकडा अद्याप हाती आलेला नाही. महेश, हा अपघात नेमका कधी घडलाय? अपघात हा सकाळी घडलेला आहे. सप्तशृंगी वनीगडावरून दर्शन घेऊन हे भाविक खाली येत असताना बस खाली उतरत असताना हा अपघात घडलेला आहे. नक्कीच, धन्यवाद महेश दिलेल्या माहिती संदर्भात. तर सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झालाय. बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर गणपती टप्प्यावरून ही बस दरीत कोसळली आहे. तर सप्तशृंगी गड ते बुलढाणाचा खामगाव असा या बसचा प्रवास होता. तर खामगाव डेपोची बस होती. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी रवाना झाले. तर नाशिकच्या वनीघाटात बस कोसळल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. या बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. तर गणपती टप्प्यावरून ही बस दरीत कोसळली. आज सकाळी हा अपघात झालाय. सप्तशृंगी गड ते खामगाव असा हा प्रवास होता. तर पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना झालेत. या अपघाताची पाहणी करण्यासाठी दादा भुसे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना झाले. ते दृश्य आपण बघतोय. गणपती टप्प्यावरून ही बस दरीत कोसळली आहे. या बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर सप्तशृंगी गडघाटात हा बसचा भीषण अपघात झालाय. तर पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी रवाना झालेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.